नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड योजना रेशन धारकांसाठी खुशखबर उद्यापासून सर्व नागरिकांना मोफत रेशनसोबत या सहा वस्तू मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्त्वाची अशी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड योजना रेशन धारकांसाठी खुशखबर उद्यापासून सर्व नागरिकांना मोफत रेशन सोबत या सहा वस्तू मिळणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती भारताचा अन्न व नागरी पुरवठा विभाग आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन योजनेअंतर्गत शिधापत्रिकेची कागदपत्रे जारी करतो जी दरमहा सर्व पात्र उमेदवारांना दिली जाते अन्नधान्य आणि वितरण व्यवस्था अन्नधान्य जसे की गहू स्वीकारले जातात रेशन दुकानातून तांदूळ मीठ रॉकेल आदीचे वाटप केले जाते बघा एकूणच रेशन दुकानातून आपल्याला जे अन्नधान्य मिळतं त्याच्यात जसे की तांदूळ मीठ रॉकेल आदीचे वाटप या ठिकाणी केले जाते शिदापत्रिका ही राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिला जात आहे जर तुम्ही देखील शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण नवीन वर्ष दोन हजार चोवीस ची सुरुवात होताच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकारने रेशन योजने अंतर्गत शिधापत्रिका वितरित करण्याची घोषणा केली आहे निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवारांना मोफत रेशनचा लाभ मिळेल रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीस प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासावे लागेल पुढे बी पी एल रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस रेशन कार्ड हे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्न पदार्थ मिळवण्यासाठी भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे शिधापत्रिकेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ए पी एल शिधापत्रिका बी पी एल शिधापत्रिका आणि आणखीन आहे अत्युंदय शिधापत्रिका हे तीन शिधापत्रिकेचे प्रकार आहेत अन्न व वितरण व्यवस्थेअंतर्गत देणगी वितरणासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शिधापत्रिका दिली जातात रेशन कार्ड योजना एकूणच रेशन धारकांसाठी ही अतिशय खुशखवार अशी बातमी आहे उद्यापासून रेशन सोबत या सहा गोष्टी मिळणार आहेत एकूणच अशा पद्धतीने या योजनेच्या अटी व पात्रता काय असणार आहेत ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद